राजू आणि सुरभा मित्रांबरोबर जंगलामध्ये खेळायला गेले होते. तिथे त्यांनी भरपूर वेगवेगळे खेळ खेळले. त्यांनी लंगडी खेळायचं ठरवलं. दादा काय म्हणाला, आपण असा खेळ खेळू ज्यात एका पायावर उभं राहून उडी मारता येईल. आपल्याला जोपर्यंत अशा उड्या मारता येतील तोपर्यंत आपण उड्या मारू. सगळेजण खेळायला लागले. थोड्या वेळाने शेखर दादांनी त्यांना जिथून सुरुवात केली होती तिथेच तुम्ही परत यायचे आणि अशी शक्य तितकी वर्तुळ काढायला सांगितले. यात सगळ्यांना गंमत वाटली. थोड्या वेळानं राजू म्हणाला, सुलभा आणि राजूपेक्षा मी जास्त क्षेत्रावर वर्तुळ केले आहे. सुलभा म्हणाली, नाही. दोघेही वाद घालू लागले, पण त्यांना नक्की ठरवता येईना. त्यांनी शेखर दादाला हे क्षेत्र कसे मोजायचे असे विचारले. दादा हसून म्हणाला, आपण पायरी पायरीने शिकूया. आपण लांबी कशी मोजतो? आपण पट्टी घेतो आणि मोजतो. आपण कधी कधी इंचात तर कधी सेंटीमीटर मध्ये तर कधी किलोमीटर मध्ये सुद्धा मोजतो. वेगवेगळी एकके वापरतो. अगदी खरे. लांबी मोजण्याची ही वेगवेगळी एकके आहेत. एकक म्हणजे काय? ओ, एकक म्हणजे एकक. ती तिथे आहे असं ठरवलेलं असतं. आपण सेंटीमीटर किती लांब आहे हे ठरवू. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असं. आता मला कळलंय, आपण हे भाग मोजण्यासाठी एकक ठरवायला हवं. मला असं वाटतं हे एकक लांबीच्या एककाशी संबंधित असेल तर बरं. तू अगदी अचूक मुद्दा बोललास. हा चौरस बघ, त्याची प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर आहे. यावरून चौरसाच्या आतील क्षेत्रफळ 4 सेंटीमीटर आहे. याप्रमाणे चौरस फूट 4 मीटर असेही म्हणता येईल. ठीक आहे. आता असं बघा की 2 झाडं एका बाजूला आणि 2 झाडं त्याच्या समोरच्या बाजूला आहेत. त्यांच्यामधील जागेचे क्षेत्र हे आयतासारखे आहे. आयताचे क्षेत्रफळ कसे मोजतात? अगदी सोपं आहे. 1 चौरस सेंटीमीटरचे किती चौरस त्यात बसतात ते बसू आणि त्यावरून एकूण किती चौरस लागले ते शोधू. त्यांची संख्या म्हणजे आयताचे क्षेत्रफळ. आयताची रुंदी 3 सेंटीमीटर आणि लांबी 5 सेंटीमीटर आहे. आपण सर्व आकृती 1 चौरस सेंटीमीटरच्या चौरसांनी व्यापली आहे. 5 × 3 = 15 असे आहे. याप्रमाणे बरोबर 15 चौरस आहेत. क्षेत्रफळ 15 चौरस सेंटीमीटर म्हणजे ए बरोबर एल गुणिले बी हे सूत्र मिळते. यात एल म्हणजे आयताची लांबी, बी म्हणजे आयताची रुंदी. आता आपण या सभागृहाचे क्षेत्रफळ काढण्याचा प्रयत्न करू. येथे प्रत्येक टाईल 1 मीटर रुंद आणि 1 मीटर लांब आहे. एकूण 10 टाईल्स आहेत. अशा 6 ओळी आहेत. यावरून आयताकृती सभागृहाची लांबी 10 मीटर आणि रुंदी 6 मीटर. म्हणून क्षेत्रफळ बरोबर एल गुणिले बी. म्हणून सभागृहाचे क्षेत्रफळ 10 × 6 = 60 चौरस मीटर. सकाळी राजूने त्या 4 झाडांभोवती दोरी गुंडाळली ज्यामुळे एक आयत तयार झाला. आयताची लांबी 5 मीटर आणि रुंदी 3 मीटर. सुलभाला यासाठी किती लांब दोरी लागली हे जाणून घ्यायचे होते. ती 2L + 2B म्हणजे 16 मीटर येते. याला आयताची परिमिती असे म्हणतात. चौरसाची बाजू ए असल्यास त्याचे क्षेत्रफळ A² आणि परिमिती 4A येते. आपण पुढील आकृतीतील आकारांचे परिमिती आणि क्षेत्रफळ शोधूया. थांबा, इथे काही चौकोन आणि काही त्रिकोण आहेत. त्यांचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे सूत्र शोधून काढणे मजेशीर असेल. आपण समांतर भुज चौकोन ABCDचे निरीक्षण करू. आकृतीतील आतील आणि बाहेरील त्रिकोण एकरूप आहेत. त्यातील एक काढून तो BCF म्हणून जोडला तर आपल्याला आयत AEFB मिळतो. त्याचे क्षेत्रफळ समांतर भुज चौकोन ABCD इतकेच आहे. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले उंची. उंची म्हणजे 2 समांतर बाजूंमधील लंब अंतर होय. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याकरता पुढील आकृतीचे निरीक्षण करा. ते म्हणजे आयताच्या क्षेत्रफळाच्या निम्मे येते. क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. सामान्यत कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे 1/2 पाया गुणिले उंची असते. खालील आकृतीत उंची दाखवली आहे.